निखिल वैयक्तिकपणे संघाचं पहिलं षटक सामना करेल तो सँडी आणि हा डाव्या एसटीच्या भाऊ नावाचा चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. अवांतर धावेनं खातं खोलताय ते संघाचं. आपण समालोचन कक्षामध्ये बघतोय समालोचक उमेशजी सावंत, त्याचप्रमाणे अक्षयजी गायकवाड कॉम्प्युटर ऑपरेटर, त्याचप्रमाणे प्रतीक धनावडे. आता मात्र हा सुंदर चेंडू होता, बॅटची कड घेऊन निघालेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातून निघेल शकतो एसटी रक्षकाकडून. मात्र एक धाव मिळते त्या ठिकाणी गोबे संघाला आणि संघाच वैयक्तिक सँडी खातं खोलतोय आपलं एका धावेनं. बिन गडी बाद एक जो संघ विजयी होईल तो अंतिम सामना खेळेल निपाणी सोबत. निखिल निघतो त्याला सामना करेल सँडी. आता मात्र हा पॅडवर आदळलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पंच दशत आहेत. एक धाव, धाव संख्या होती ती तीन. या ठिकाणी मात्र खणखणीत षटकार येतोय तो संदीप याच्या बॅट मधून. संघाची धाव संख्या ते 9. दरम्यानचं पहिलं षटक मैदानामध्ये चालू. जवळपास 50-55 धावांचं आव्हानात्मक आव्हान ठेवेल तो गोबे संघ. या ठिकाणी सलामीची जोडी सचिन आणि संदीप. आता मात्र हा चेंडू लेक जातो पॅडला आदळतो आणि डिक्लेअर झोन मध्ये जातो. तोपर्यंत एक धाव मिळते. थोडस मागलं षटक, एक षटकार खेचला जातोय. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक, पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी सरळ चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या होते 10. बिनगडी बाद 10. पुढचा चेंडू निखिलाचा. आता मात्र उंच तटवलेला चेंडू जातोय सरळ सीमारेषेबाहेर. षटकार. या ठिकाणी तापडा गावचे सुपुत्र सन्माननीय विठ्ठल दादा धनावडे, अरुण धनावडे आणि प्रकाश धनावडे यांच्याकडून फोनवरून भरभरून शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप चांगली स्पर्धा आयोजित केली असं सर्वांचं म्हणणं आहे आणि या स्पर्धेचे खरे मानकरी आता आपल्या समोर मैदानामध्ये दिसत आहेत. वेगवेगळे बीसीसी असेल, वेळापूर असेल, निपाणी असेल. नक्कीच या ठिकाणी संतोषजी देसाई सांगतायत. संतोषजी माणूस सांगतायत, तुम्ही जो अंदाज सांगितला होता तो अंदाज चुकीचा ठरतोय. मात्र सलामीला येणाऱ्या गणेश भोसले सारखा फलंदाज त्यांनी या सामन्यामध्ये पाठवला नाही त्यामुळे अंदाज चुकलाय. त्यांनी सुद्धा त्यांचं प्लॅनिंग केलं. क्रिकेटमध्ये समालोचकाच आता वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. विशाल डावखुरा गोलंदाज. नक्कीच नक्कीच मालूस रे विशाल. या ठिकाणी पुढे समालोचनासाठी विनंती करतो उमेशजी सावंत यांना. धन्यवाद सर. आपण पाहतोय क्रिकेटचा महासंग्राम 2019 प्रति पैशाने संपन्न झालेली स्पर्धा महाराजा चषक. आपण पाहतोय आता मात्र बघा हाईटला चेंडू होता, शॉर्टर लेनचा चेंडू होता, चेंडू मात्र घेऊन जातोय. धाव संख्या मात्र स्थिर होती, धाव संख्या होती 17. सर्वांची जोडी आघाडीची जोडी मात्र मैदानामध्ये आहे. तर कशा प्रकारे दाळीकडे फलंदाजी करणार आहेत आपण त्याकडे प्रत्यक्ष पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी मात्र वाढत चालली आहे. मात्र अंतिम सामन्यामध्ये दाखल झालाय. मात्र संघ आणि जी लढत आपण पाहतोय वेळापूर वर्षेचं गोगवे बीसीसी गोगवे संघाचे दोन्ही संघ लढत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटर सारणे जातोय, चेंडू लॉंग ऑफ ठिकाणी चुकी करतो आणि मित्राने चुकीला माफी नाही. बघा दोन धावा तर नक्कीच मिळत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय ढेंगातून खाली, चेंडू ते सीमारेखा पार चौकार. 4 धावा.
धावसंख्या मात्र बोर्ड वरती लागता आहेत. शून्य गडीबार चालू असताना 21 सेमी फायनलचा सामना आहे. त्याच्यानंतर अंतिमचा सामना, जो हा सामना जिंकेल तो मात्र निपाणी संघावर त्यांची लढत होणार आहे. सर्व मान्यवरांचं आपला वेळात वेळ काढून तर आमच्या मंडळाच्या वतीनं आपलं महाराजाच्या अशकामध्ये हार्दिक स्वागत. तर पाहतो आहे मित्रांनो, जातोय वळतोय या ठिकाणी मैदानाकडे. धावसंख्या बोर्ड लागतायत 21. संदीप आणि सचिन मात्र गडी जोडी मैदानामध्ये अतिशय ट्रायल झाली होती, दाखल झाली होती, चांगला खेळ करून दाखवतायत. कारण का मगाशी सांगितलं की मला ते खूप दिवसानंतर फुलटा चेंडू चेंडू जातो त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे. चेंडू त्या ठिकाणी सजवलेला गेला होता लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे आणि एकच धाव मिळतीये एका धाव्याच्या साहाय्याने. बघा सरसरती धावसंख्या अतिशय त्या ठिकाणी जबरदस्त चांगलं क्रिकेट, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा महासंग्राम, महाराजा चषक 2019 आयोजक तापोळा. त्या ठिकाणी आपण पाहतोय नवरात्र उत्सव, गणेश क्रीडा उत्सव तापोळा यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं या ठिकाणी मोठा फेरण्याचा प्रयत्न नक्की होता. चेंडू हवेमध्ये आहे त्या ठिकाणी बघा नक्की झेल सुटतो धरणी म्हटलं त्या ठिकाणी भाळ केला जातोय म्हणजे लोण्याचा गोळा, सोन्याचा गोळा म्हटलं जातो. आकाशामध्ये जात असताना मात्र खाली लोण्याचा गोळा होतो. तर धावसंख्या दोन्ही वाटते धावसंख्या होते बोर्डवरती लागतायत. दुसरं षटक चालू असताना 24 कशाप्रकारे त्याचं पाहायचं आहे बघा. यानंतर अंतिम लढत, पण ही लढत मित्रांनो खूप महत्वाची आहे. दोन्ही संघांना त्या ठिकाणी महत्वाची आहे. या लढतीमध्ये कोण जिंकणार या ठिकाणी बघा मोठा फटका फटक्याला मात्र त्या ठिकाणी फाईन लेगच्या त्या दिशेला सजवलं होतं. चेंडू गेला सीमाने का पास 6 धावांसाठी षटकार. बघा या स्पर्धेमधला 105वा षटकार त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून जो बॅट मधून सचिनच्या निघालेला षटकार 105वा षटकार या स्पर्धेमधला अतिशय झुंजार त्या ठिकाणी फलंदाजी आपण पाहतोय. कोयना सुरेशी कांदर्डे केएसके अंतर्गत खरोखरच मावशी सर माझ्या जोडीला असतील. नक्कीच या धाव संख्या होती ती 30 अभिषेक बाकी ना तर या ठिकाणी एका षटकाचं समालोचन करतायत सन्माननीय अध्यक्ष संतोष मावशी सर. धन्यवाद उमेशजी. आता शेवटचं काही शेवटचे काही क्षण आणि शेवटचं उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी. तर उपांत्य फेरीचा सामना चालू आहे गोगवे बीसीसी विरुद्ध वेळापूर. खरोखरच उमेशजी सांगावंस वाटतं की बीसीसी गोगवे संघ एक जबरदस्त खेळ बघायला मिळतोय प्रेक्षकांना. निश्चितच सर्वांच्या आशा उंचवलेल्या आहेत खेळ बघताना. या ठिकाणी मारलेला फटका बिग 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 षटकार जबरदस्त दिसत मिळतोय मला. आंतर कॉम्प्युटरच्या मार्फत 126 मीटरचा हा षटकार असावा. जबरदस्त असा षटकार सँडीच्या बॅट मधून निघालेला. स्कोअर झालेला षटका बरोबर 36. अतिशय काल जर उमेशजी बघितलं तर 3 सामन्यामध्ये जी गोलंदाजी या संघानं केलेली आहे ती अप्रतिम गोलंदाजी. चांगल्या चांगल्या संघांना त्यांनी घरी पाठवलं कारण 18 चेंडू 22 धावा करायचे होते त्या सुद्धा होऊन नाही. परंतु जो गोगवे संघ बीसीसी जो खेळताना जे त्यांचं मनोधैर्य वाढलेलं आहे ते त्या म्हणून खूपच त्यांची बॅटिंग लाईन खूपच स्ट्रॉंग दिसते. या वेळेला मारलेला फटका मासा जाळ्यात सापडला नाही आणि कॅश ड्रॉप म्हणजे मॅच ड्रॉप. परत एकदा तुम्हाला हे जीवदान मागडे पडणू शकणार यात काय ती मात्र शंका नाही. आणि उमेशजी मी विचारू शकतो जर अशा फलंदाजी जी कॅश सोडणे म्हणजे तर एक सामना गमावणे असं म्हणलं तरी काय हरकत नाही. आपण याच्यावर काय सांगाल. नक्कीच म्हटलं जातं की छेडो कॅच और हरो मॅच असं म्हटलं जातं. जर सामना जर आपल्याला जिंका नक्की जर हजार झेल घेतला असता कारण का एका षटकार वाचतो आणि जे आत्मविश्वास असतो पा जो आत्मविश्वास असतो तो तुटतो गोलंदाजाचा. पण क्षेत्र षटकामुळे हा षटकार पडलेला आहे. निश्चितच असंच आम्हाला पुरुष आणि आहेरी विरुद्ध मॅच होती. नक्कीच तुम्हाला जर त्या फेरीत आम्ही जिंकलो असतो तर नक्कीच ह्या वेळेला आम्ही खेळलो असतो. नक्कीच जेव्हा झेल सोडतो खेळाडू सिक्स मारतो आणि नक्कीच त्याच्या ज्या आशा असतात त्या जास्त झालेल्या असतात. नक्कीच त्याला अनुभव वाढलेला असतो आणि निश्चितच या गोकुळ संघातनं जे 2-3 बॅट्समन खेळतात ते अतिशय डेंजर बॅट्समन म्हणलं तरी हरकत नाही. आणि यावर या षटकारावर एक धावसंख्या बरोबर वाढते 44. या ठिकाणी टेनिस क्रिकेट
वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जबरदस्त असं यूट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण गावी तापोळा या ठिकाणी आमचे मित्र विठ्ठलजी धनावडे असतील, त्याचप्रमाणे आमचे सल्लागार धनावडे, आनंद धनावडे, राम सकपाळ, सर्व या ठिकाणी, शिवाजी भोसले असतील, या ठिकाणी सर्वच या ठिकाणी लाईव्ह मॅच पाहत आहेत. नक्कीच आपल्या एक गावचा अभिमान असेल, गावावर मॅच मुंबईमध्ये आणि गावी पाहताना एक वेगळं कारण असं वाटतं त्या ठिकाणी आपण पाहिजे होतो आणि ही मॅच बघायला. परंतु या ठिकाणी वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यम यूट्यूब लाईव्ह अतिशय सुंदर डिक्लेअर झोन मध्ये जातो, एक धाव मिळते, एका धावेवर संघाची धाव संख्या होते 45. तर परत एकदा गोलंदाज आहे तो अभिजित, याला तोंड देणार आहे तो संदीप. यावेळेस मारला आपण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, यावेळेस मात्र एकच धाव घेईल आणि या ठिकाणी परत एकदा स्ट्राईकला आलाय तो सचिन. आज सुंदर सर्वच जी बी असो, संतोष देसाई असो, सँडे असो किंवा सचिन असो, जबरदस्त सर्वांनी चांगलीच खेळ केले, सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन घडवलंय. स्कोर आलेला आहे 46. यावेळेस खेचण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र चेंडू जातो निर्धाव, षटक संपतंय तिसरं आणि तीन षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 46. मला वाटतं यानंतर चौथं षट सेमी फायनल आहे, चार षटकांचा सामना आहे. नक्कीच मला वाटतं ह्या ठिकाणी जवळजवळ 60 ते 65 रन होऊ शकतात उमेशजी, काय सांगाल? नक्कीच नक्कीच, कारण का शेवटचं षटक हे हाण्यावरचं षटक असतं मरुसे सर, आणि आतापर्यंत धावा लागल्यात 46. अजूनही मला वाटतंय 60-65 धावा नक्कीच, अजून 60 धावा 14 रनांची गरज आहे आणि शेवटचा षटक घेऊन येतो तो थोडासा कमजोर गोल असतो. तर कमजोर गोल असा तर कारण का सलामीचा जे फलंदाज मैदानामध्ये आहेत दोन्ही पण संदीप आणि सचिन मात्र चांगली खेळपट्टी करतायत आणि नाबाद पार्टनरशिप मात्र त्या ठिकाणी 46 खेळून काढलेली आहे. धन्यवाद, आपण सुंदर अशी प्रतिक्रिया दिली उमेशजी, धन्यवाद. या ठिकाणी शेवटचा षटक होतो सचिन, त्याला तोंड देणार आहे शांडी आणि मात्र अपेक्षाच्या बाहेर चेंडू टाकलेला आहे, उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे, कारण या षटकात मात्र सेट झालेले बॅट्समन असतात त्यामुळे सहज चेंडू बॅटवर येतो, परंतु यावेळेस मात्र सचिनला आणि सँडी खेळतोय, संदीप खेळतोय, पाहूया पुढचा चेंडू सचिनचा सँडीसाठी. यावेळेस संघ 50 धावा झालेले आहेत, बिनबाद 50. वसंत शिंदे कुरोशी केस केला नेहमी सहकार्य असतो, आपण या ठिकाणी स्टेजवर येण्याची कृपा करावी. यावेळेस मालाला फटका, जातोय चेंडू सीमारेषे पार, 6 धावा, जबरदस्त असा षटकार आणि जी आपण सांगितलं होतं जर बॅट्समन जर सेट झाला असेल तर त्याला तो चेंडू एकदम गोल सारखा वाटतो आणि त्याला फुटबॉल सारखा वाटतो, कारण त्याला चेंडू असा दिसतो कोणत्याही ठिकाणी तो मारू शकतो असा बॅट्समन सेट होतो, कारण एका रोहित शर्मा असल्या आपण नेहमीच खेळ बघत असतो, जर एकदा सेट बॅट्समन झाला तर नक्कीच त्याची नजर असते कोणत्याही चेंडूवर तो फटका मारतो. यावेळेस मारलेला फटका परंतु या ठिकाणी सर्कलमध्ये फील्ड होतोय, एकच धाव मिळेल, बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे का. चुकीचा कॉल, या ठिकाणी नवरात्र उत्सव क्रिकेट मंडळ क्लब तापोळा व राजा शिवछत्रपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तापोळा आयोजित भव्य दिव्य अशी क्रिकेटची ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. काही अंतिम क्षणावर आपण या स्पर्धेचा पोहोचत आहोत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा आरोग्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्फत हे पहिलं बक्षीस आहे. दुसरं बक्षीस देण्यात येणार आहे ते मान्य सौ दर्शना आनंद धनावडे सरपंच तापोळा, रोख रक्कम 12,500. त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक आमचे मित्र विशाल बोट क्लबचे चेअरमन सुभाजी कारंडे, त्याचप्रमाणे प्रत्येक या ज्या आपण जे भव्य चषक दिसतोय ते आमचे मित्र विठ्ठलराव धनावडे यां डीमार्ट संचालक यांच्या
हस्ते हे चषक घेण्यात येणार आहेत. मी सर्व देणगीदारांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील समालोचना मी निमंत्रित करतो आमचे मित्र उमेशजी सावंत. धन्यवाद मालुसेसरपति क्रिकेट का महासंग्राम महाराजा चषक 2019 प्रेक्षकांची गर्दी मात्र वाढत चालली आहे. मोठा फटका खेळण्याच्या या ठिकाणी नांदामध्ये मिस स्टँडिंग होते मात्र पंचा खूण करत आहेत की तिसरा चौथा षटक संपतोय आणि चौथ्या षटकानंतर तब्बल आणि तब्बल धाव संख्या मात्र होते बीसीसी गोगवे संघाची 58. खरोखर आपण सांगितलंस की ज्या पद्धतीने गोगवे संघ आज फॉर्मात मध्ये आहे मला असं वाटलं होतं की आपण फोटो का काय फलंदाज कारण का पत्राचा त्या ठिकाणी धडाधड मात्र आवाज येत होता. नक्कीच त्या ठिकाणी विचार करायला गेला तर आपण वेळापण संघ 2.5 तास मात्र त्या गोगवे संघाची त्या ठिकाणी प्रतीक्षा करत होता. धाव संख्या झाल्या त्या 58. बघा संदीप याने मला वाटते 5 षटकार आणि 2 चौकार असा खेळ त्या खेळा. 17 बॉल 17 चेंडू मध्ये 45 धावा मात्र जमवल्या होत्या. पण नक्कीच निपाणी संघ मात्र तयार आहे अशी पाडेल संघ तयार आहे. येणारा क्षण मात्र त्या ठिकाणी शेवटचे क्षण बाकी आहेत आणि या स्पर्धेमधले या स्पर्धेमार्फत सर्वांच चला पंच सामना चालू 4 षटकांचा सामना आहे. या ठिकाणी आता ज्या 3 टीम राहिलेल्या आहेत सेमीफायनल फायनल मधल्या त्या 3 टीम आहेत बक्षीस मध्ये पोहोचलेल्या त्या खेळाडूंना आमचे मार्गदर्शक तापळा गावचा बुलंद आवाज कैलासवासी प्रकाश विठ्ठल धनावडे यांच्या स्मरणार्थ प्रतीक प्रकाश धनावडे यांच्याकडून 3 टीम मधील सर्व खेळाडूंना मेडल देण्यात येणार आहे. तरी या त्यामुळे त्यांचं मनपूर्वक प्रत्येकांचा मनपूर्वक आभार धन्यवाद. परत एकदा जाऊया उमेश यांच्याकडे. तर पंच आपल्याला विनंती असेल की सामना लगेच खेळवायचा आहे कारण का 4 षटकांचा सामना आहे उद्या साडेचा सामना आणि त्याच्यानंतर सत्कार समारंभ मित्रांनो असतो. तर पंचांना विनंती असेल की लगेच सामना चालू करायचा आहे आणि जे खेळाडू मैदानामध्ये आहेत त्यांनी लगेच क्षेत्रक्षेत्र लावून घ्यायचा. मित्रांनो गोगवे संघ आपल्याला विनंती असेल की आपण आपण लगेच क्षेत्रक्षेत्र लावून घ्यायचं आहे. बीसीसी गोगवे संघ चला फलंदाज मैदानामध्ये येऊन द्या. कृपया प्लीज वेळ घेऊ नका तुम्ही गोगवे संघ आपण वेळ खूप घेताय. अजून फायनलचा सामना खेळायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर बक्षीस समारंभ सत्कार समारंभ कारण का माझ्याकडे मित्रांनो कमी असतो. आपल्याला स्पर्धेला वेळ दिलेला आहे तर मान्यवरांचं सत्कार होत असतो. तर या स्पर्धेमार्फत सगळं प्रेक्षकांचे आयोजकाकडून सर्वांचं हार्दिक स्वागत. तर वळतो मित्रांनो मैदानाकडे तर त्या ठिकाणी रवाना होत आहे फलंदाज मात्र महेश आणि निखिल या ठिकाणी आघाडीचे फलंदाज गोडदोडी मैदानामध्ये आहे. ह्या 59 धावांना उत्तर देताना मैदानामध्ये रवाना होत आहे. 4 षटकांचा खेळ संपला आणि गोगवे बीसीसी संघाने 4 षटकांमध्ये तब्बल 1 गडी बाद 58 धावा जमवल्यात. 59 धावांना उत्तर देताना मात्र गोगवे वेळापूर संघाची मात्र जोरगोडी मैदानामध्ये आहे. महेश आणि निखिल याच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेमधला उत्तंत फेरीचा सामना आहे. त्याच्यानंतर मेगा फायनल अर्थात आता सुपर फायनलचा सामना होणार आहे आणि सामना बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी मित्रांनो वाढत चालली आहे. प्रेक्षक तुम्ही आमचे मायबाप आहात तर आपल्याला विनंती असेल की प्रत्येक प्रेक्षकाला की आपण बाउंड्रीच्या बाहेर उभं राहायचं आहे तर चला पंत सामना चालू करायचा आहे. 24 आहेत आणि 24 चेंडू मात्र 20 मिनिटांमध्ये मात्र असल्याच्या नियमानुसार हे झाले पाहिजे. तर सामन्याला सुरुवात होतीये. पंच आम्हाला ग्रीन सिग्नल देत आहेत पाटील साहेब आणि नाईक साहेब मात्र त्या ठिकाणी पंचांचं कालच्या 3 दिवसापासून या ठिकाणी सांभाळत आहेत. त्यांचं पण आमच्या आयोगाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. पंच सामना चालू करायचंय. खरोखर ज्या कोयना क्रिकेट असोसिएशनचा आपण पाहतो खरोखर जे 7 समुद्रामध्ये कोयनेचं नाव मात्र आता पोहोचलेलं आहे ठाणे असू द्या सातारा त्याच्यानंतर सातारामध्ये बरेचसे अजून गाव आहेत. आता मात्र बघा त्यानंतर चेंडू खेळून काढलाय मिडॉनचा त्या ठिकाणी लॉकडाऊनचा क्षेत्र तैनात आहे. एक धाव मिळते संघाची मात्र अकाउंटला सुरुवात होते. श्रीगणेश होतोय
जर नक्कीच कोहलीचा जर विचार केला मागच्या तर मी नक्कीच त्या ठिकाणी चालकेवाडीमध्ये समर्थ पठाण लिंग त्याने पण गेलो होतो. त्याच्यानंतर रायगडमध्ये कपसरी असते म्हणजे कोहलीचा दबदबा. मात्र नक्कीच आम्ही 60 वर्षापूर्वी त्याने उठून आलेलो होतो धनामुळे, पण काही हरकत नाही. पाणी स्टंपच्या मागे आहे, पाणी पाहिजे असेल, पाणी आता तर नसतंच कारण का 3 षटकानंतर पाणी असतं तेव्हा 4 षटकांचा खेळ चालू असतो. तर अकाउंटला सुरत होते धाव संख्या मात्र एक चाला पंच. फलंदाजाला गोलंदाजाला क्षेत्रक्षणा सांगायचं वेळ मित्रांनो घेऊ नका, उरले सामना खेळायचा आहे. उन्हाचा त्रास नक्कीच त्या ठिकाणी होत असतोय. गाड्या जात आहेत, सर्व प्रेक्षकांना विनंती असेल ज्या फोर व्हीलर जात आहेत आपण साईडला व्हायचं आहे. पायचंय पुणे धावायला सुरुवात करतोय. आता मात्र हलकी अतर मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, सन्मान दिला चेंडूला. मात्र त्या ठिकाणी गल्लीमध्ये धावे झाला चेंडू, धाव संख्या एक वाढते 59 धावाना उत्तर धावताना धाव संख्या होती लॉस ऑफ 0-2 धावा. जबरदस्त पाहायचा या ठिकाणी लढत, या फायनल मध्ये दोन्ही संघांमध्ये लढत चालली अर्थातच वेळापूर्वीच बीसीसी गोगवे या दोन्ही संघांमध्ये. मग सांगितलं होतं गोगवे संघ जास्तीत जास्त फायनल जात आहे, पण आज मात्र टिचूक फलंदाजी आणि टिचूक गोलंदाजी. बघा मोठा फटका त्याने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये, चेंडू मात्र त्या ठिकाणी डिझोन मध्ये जातोय आणि एक धावेने नक्कीच त्या ठिकाणी गोगवे संघाला काय फरक नाही पडत. आणि धावसंख्या मात्र होते, धावसंख्या होती ती 3-0 गडबाद 3. जर सामना जर आपल्याला जिंकायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये चौकार किंवा षटकार येणं मित्रांनो खूप गरजेचं आहे. दोन तरी षटकार किंवा दोन तरी चौकार. आता मात्र फुलटा चेंडू, चेंडू मात्र त्या ठिकाणी हरपा जातो आहे लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे. चेंडू जातो आहे सीमा रेखापार, रामदेव बाबा पतंजली षटकार. तर नक्कीच त्या ठिकाणी बघा रामदेव पतंजली षटकार मारला 7 धावे त्या ठिकाणी धाव संख्या मात्र पुन्हा एकदा पाहायचंय. त्या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न म्हणजे डी झोन मध्ये चेंडू जातोय मात्र पंच कोण करत आहेत. मात्र धाव संख्या बोर्ड वरती लागते, धाव संख्या होती आता हिंदी मध्ये म्हटलं जात बस अब बस अब तो जोखीम तो उठाना ही पडेगा, अरे जोखीम तो उठाना पडेगा बल्लेबाज के तौर पर. तो बिल्कुल मैं दोस्तों इनकी तरफ जाऊंगा. तो यहाँ पे 59 रनों का पीछा हुआ करते हुए यहाँ पे बल्लेबाज के तौर पर है मंगेश और निखिल. इस बार देखिए उल्टा के खेला गेंद हवा में फाइन लेके ऊपर से गेंद तो, और ये क्या बेहतर फील्डिंग जो कि अपने यहाँ पे 6 रन तो यहाँ पे बचा लिए, 5 रन और बचा लिए. इस खिलाड़ी ने क्या तारीफ करना चाहूंगा इस खिलाड़ी की जो कि कितने ऐसा लगता था कि छक्का आसानी से जा सकता है पर यहाँ पे बिल्कुल पहला ओवर समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है टोटल. तो यहाँ पे देखना चाहेगा कि टोटल यहाँ पे रन लगता हुआ 11 रन बगैर कोई विकेट पर. तो बिल्कुल हम जाएंगे दोस्तों कि मैदान की तरफ जो कि एक ओवर में यहाँ पे 11 रन और जितने के लिए अभी भी फिलहाल यहाँ पे रन चाहिए 47 रन. तो यहाँ भी फिलहाल यहाँ पे 3 ओवर यानी कि 18 गेंदे बाकी और 48 रन की जरूरत. किसकी तरफ यहाँ पे इस मुकाबले में कौन जीतेगा कौन हारेगा बिल्कुल मैं बताना चाहूंगा. इस ट्रॉफी की बात करेंगे तो काफी बड़ी ट्रॉफी, 1 नंबर 2 नंबर और 3 नंबर पोजीशन पे कौन आएगा, क्योंकि 3 नंबर पोजीशन पे जो हारेगा वो 3 नंबर पोजीशन पे आएगा. दोस्तों यहाँ पे स्ट्राइक पे बल्लेबाज है मंगेश निखिल और यहाँ पे गेंदबाज के तौर पर आ चुके हैं सोपान. बीसीसी गो की तरफ से सोपान क्या पाएंगे सोपान की जैसे कि बल्ले यहाँ पे गेंद इस बार देखिए उठा के खेला अपने आप यहाँ पे पोजीशन पे आए बल्लेबाज गेंद हवा में मिस स्टैंडिंग और यहाँ पे कैच छूटा है. तो दोस्तों कैच छूटा तो मैच छूटा ऐसे कहते हैं, पर फिलहाल अभी भी यहाँ पे मैच हाथ में है गोगवे बीसीसी के माध्यम से हम बताना चाहूंगा. तो यहाँ पे रन आता हुआ एक यहाँ पे दोनों बल्लेबाज संतुष्ट है और 1 रन से यहाँ पे इक्का दुक्का से तो काम चला लेंगे तो फिर आपको रन बनाना मुश्किल होगा. या ठिकाणी जी बस जायत आहे त्या जाऊ द्या.
तो बिल्कुल दोस्तों यहाँ पे तो रन हो चुके हैं अभी तक फिलहाल 12 रन। तो यहाँ पे जीतने के लिए यहाँ पे 47 रन को यहाँ पे जरूरत है, कई गेंदे फेंकने बाकी है, दूसरा ओवर चालू है जो सोपान गेंदबाज के तरफ से माध्यम से आ चुका है, तो कहीं ना कहीं यहाँ पे प्रेशर आता हुआ बल्लेबाज के तौर पर। तो यहाँ पे उठने की जोड़ी महेश और निखिल, तो महेश यहाँ पे स्ट्राइक के बाएं हाथ के बल्लेबाज एडवांटेज ताकत है बल्लेबाज के बीच में, ये देखिए अपने आप पे प्रेशर है, ऊंचाई कर लंबाई ज्यादा, गेंद जाती हुई सीधी सीमा रेखा पार छक्के के लिए, और टिकटॉक, और देखिए टिकटॉक को यहाँ पे काफी चोट आ चुकी है, और टिकटॉक यहाँ पे क्या करने के लिए गए थे, टिकटॉक आप वहां पे क्या करने के लिए गए थे आपको कुछ समझ में नहीं आ रहा है, और टिकटॉक को यहाँ पे काफी चोट, टिकटॉक काफी यहाँ पे घायल हो चुके टिकटॉक, और यहाँ पे जो कि हमारे बता रहा है जो कि लैपटॉप स्कोर पहुंचा है बोर्ड पर 18 रन। इस बार देखिए हल्का से खेला फाइन लेग के पास डी जोन में जाता हुआ गेंद, और रन यहाँ पे टोटल आता हुआ 19 रन के बगैर कोई विकेट पर, बिल्कुल हम नुकसान टिकटॉक को बिल्कुल बात करें, वो करने के लिए क्या गए थे भैया, आपकी जरूरत क्या थी जाने के लिए, वो तो मुसीबत आई आपके लिए। अगर टिकटॉक यहाँ पे फर्स्ट एड बॉक्स है तो टिकटॉक आप यहाँ पर आए और फर्स्ट एड आपको उपलब्ध करें। तो यहाँ पे दोस्तों चलते हैं जो कि 19 रन अभी भी यहाँ पे आ चुके हैं, 3 गेंदों का दूसरा ओवर का 3 गेंदों का मैच खत्म हो चुका है, आने वाले 3 यहाँ पे इस ओवर में बाकी है, यानी कि अभी भी 15 गेंदे फेंकने बाकी है। तो इस मैदान के बीचों बीच हम बात करेंगे तो अभी भी कई रनों की जरूरत, 40 रन की जरूरत। इस बार देखिए उठा के खेला गेंद फाइन लेग के पास जाता हुआ गेंद यहाँ पे फील्ड किया तो 1 रन यहाँ पे मिलता हुआ, 1 रन से यहाँ पे कोई बिगाड़ कुछ नहीं बिगाड़ता यहाँ पे, तो 1 रन से यहाँ पे टोटल आता हुआ 20 रन, अभी भी यहाँ पे 39 रन को जरूरत है, 14 गेंदे विशेष बाकी और जीतने के लिए चाहिए 39 रन। तो कौन जीतेगा कौन हारेगा कौन नंबर पे 2 और 1 के यहाँ पे मालिक होगा सामने वाला। इस बार देखिए उठाएगा खेलने का प्रयास, गेंद जाती है ऑफ साइड पे और 2 रन का यहाँ पे मुजाफा, और 2 रन से यहाँ पे टोटल बढ़ता हुआ स्कोर 32 पर देख 22 पर क्या यहाँ पे कर्टो का मुकाबला होने वाला है, क्योंकि आने वाले 2 विशेष ओवर बाकी है और जीतने के लिए रन काफी और चाहिए, तो कहीं ना कहीं अंडर प्रेशर में बल्लेबाज भी है और गेंदबाज भी है, क्योंकि अभी तक विकेट का पतन हो चुका नहीं दोस्तों। इस बार देखिए उठा के खेला गेंद जाती है ऑफ साइड पे ट्रैवल होती है, 1 रन तो यहाँ पे जरूर फील्ड में यहाँ पे बता चुका थोड़ा बिल्कुल, 2 रन यहाँ पे 2 रन की मांग थी, 2 रन यहाँ पे पूरे हो चुके, 3 रन की मांग बिल्कुल थी पर मना कर दिया नॉन स्ट्राइक बल्लेबाज में। यहाँ पे टोटल 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर पहुंचे लॉस ऑफ 0 यानी कि 20 पर 24 रन पर। बिल्कुल मैं विक्रम धनावड़े का बिल्कुल शुक्रिया करना चाहूंगा, यानी कि जो मैच थे जो पे GPPL 2018 में जो मैच खेला था नेरुल के मैदान के ऊपर, तो वहां पर भी कमेंट्री करने के लिए लिखे गए थे, और उसके बाद आज जो मैंने उन्होंने कल कॉल परसों कॉल किया था, चला अध्यक्ष साहब तो यहाँ पे गेंदबाज के तौर पर आ चुके सचिन कदम, शिवा कृपा प्रतिष्ठेचे मैनेजर विजय धनावडे, आपल्या विनंती असेल तापोळे गावच्या तर आपल्याला विनंती असेल की आपण स्टँड बनवायचं आहे, तो बिलकुल आता मैदान की तौर पर चला सामना लगेच उरकून घ्यायचा आहे, झटपट क्रिकेट आपण खेळायचं आहे, नक्कीच मी झटकन क्रिकेटचं पण त्या ठिकाणी समालोचन भरपूर वेळा केलेलं आहे, तर लगेच आपण त्या ठिकाणी पंच लगेच सामना चालू करायचा आहे, तो उसके बाद हम बात करेंगे यहाँ पे 12 गेंदे और जीतने के लिए 35 रन। यहाँ पे हर गेंद में जब रन रेट की बात करें तो 17.50 का यहाँ पे रन रेट आ चुका है, तो 17 रन इस ओवर में आना जरूरी है भैया। देखिए उठा के खेला गेंद जाती है फाइन लेग के पास, सीधी वहां पे गेंद फील्डर के हाथ में है, तो 1 रन से यहाँ पे टोटल बढ़ता हुआ स्कोर 25 रन। तो 11 गेंदे और जीतने के लिए 34 रन, कौन हावी डरेगा पंचा, चला सामना चालू करता है, कौन हावी डरेगा इस मैच में, कौन जीतेगा, किसका झंडा ले रहेगा भैया,
तो काफी यहाँ पे संघर्ष होता हुआ दोनों टीम का, तो कौन जीतेगा यहाँ पे? स्ट्राइक पे है बल्लेबाज निखिल। इस बार देखिए उठा के खेला गेंद को हवा में, कहते फील्डर नीचे और गेंद जाती हुई सीधे चार रन खेलिए। ऐसे लगता था कि विकेट का पतन हो सकता था, पर चार रन यहाँ पे बाल कर चुके यहाँ पे खिलाड़ी, तो यहाँ पे खड़ा प्रदर्शन यहाँ पे देखना मिलेगा हमको। और जिस गति में बिल्कुल बात करेंगे, जिस रन की जरूरत है, जिस हिसाब जो टारगेट है, उसी टारगेट से यहाँ पे खेल रहे और स्कोर बढ़ता हुआ 29 रन पर। देखिए 10 गेंदे और जीतने के लिए 30 रन की जरूरत, अभी भी यहाँ पे हर गेंद में 3 रन। इस बार देखिए उठा के खेला फुल टॉस गेंद, फील्डर नीचे है तैनात और ये विकेट का पतन। यहाँ पे कोई गलती नहीं यहाँ पे फील्डर ने की। धन्यवाद मित्रांनो, आपण बघतोय कोयना सोलोशी कांदाटी केएसके क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यांच्या माध्यमातून नवरात्र उत्सव क्रिकेट क्लब तापोला व राजा सिंह छत्रपती सार्वजनिक तापोला आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा यूट्यूब लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। आणि या स्पर्धेचं त्या ठिकाणी बघा जे चांगलं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय। तर या ठिकाणी मात्र मैदानामध्ये आपण जातोय, मैदानामध्ये जे घडलेलं आहे मित्रांनो आपण सांगतोय लेट्स कमरच्या सांगतोय, लेट्स कमर साठी माहिती सांगतोय। धाव संख्या मात्र गोगवे संघाने मात्र 58 बनवल्या होत्या आणि मात्र वेळापूर संघाला 59 धावांचा गरज आहे आणि मात्र एक विकेटचं पतन झालंय। धाव संख्या मात्र वेळापूर संघाची होती आहे एक विकेट पतन 29, अजूनही मला वाटतंय 30 धावांची गरज, 9 चेंडू आणि 30 धावा, कोणता मात्र फलंदाज येणार आहे आणि मॅच फिनिश करणार आहे। आता मात्र मोठा फटका, ताकद होती पण मात्र चेंडूचा पैकी थोड मध्ये। आपण जर विचार केला मैदानाचा तर मित्रांनो आउटसाइड थोडीशी खराब आहे, त्याच्यामुळे षटकार जरी मारला तरी ती डी झोन मध्ये होते चेंडू, नक्कीच षटकार भेटला असता। थोडीशी आउटसाइड खराब आहे मुंबईमध्ये, आपण पाहतो नवीमध्ये जर आपल्या गावच्या ठिकाणी असतं तर पूर्ण सर्कलचं असतं, पण या नवी मुंबई नगरी मात्र या ठिकाणी केएसकेच्या अंतर्गत आपण पाहतोय अतिशय जवळजवळ 3 ते 4 वर्ष झाली या असोसिएशनच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेटचा प्लॅटफॉर्म मात्र करून तयार करून दिलेला आहे। मात्र बायचा 1+1 मात्र त्या ठिकाणी मिळालेली आहे, एक डी आणि एक व्हाईट, दोन धावा आणि दोन धावांच्या धावसंख्येने बिघडत आहे, म्हणजे धावसंख्या मात्र स्थिर वाढत चालली आहे। धावसंख्या होती आहे आता 32 एक विकेटच्या पतनानंतर, अजूनही मला वाटतं चेंडू बाकी आहेत, रन धावा बाकी आहेत, चला लवकरात लवकर सामना चालू करायचा। आता मात्र फुलटा चेंडू, चेंडू जातोय लॉग ऑफच्या वरून आणि परत टिकटॉक, म्हणजे नक्कीच या चेंडूचा मात्र नक्कीच पुन्हा एकदा कुणाला लागला चेंडू, नक्कीच टिकटॉक तिथे होता। टिकटॉक आपल्याला विनंती असेल की आपण मंचावरती येऊन बसायचं आहे। तर धाव संख्या पुन्हा एकदा वाढती आहे 6 धावने, धाव संख्या होती ती 38, कृपया तिथे प्रेक्षक आपण बाजूला व्हायचं आहे, प्रेक्षक आपण बाजूला व्हायचं आहे, युट्यूब लाईव्ह आहेत सॉरी आयोजक आहात आपण, पण आता प्रेक्षक पण आहात आयोजक पण आहात। तर व्हाईटच्या स्वरूपाने धाव संख्या वाढतीये, धाव संख्या मात्र होतीये, धाव संख्या होती 39, अजूनही पाहायची आहे 20 धावांची गरज, येणार आहे 7 चेंडू आणि 20 धावा। आपण सलग 3 मॅचेस पाहिल्या मित्रांनो, 20 धावांचं टार्गेट एका षटकामध्ये होतं, तर ते पार होतंय का काय आता या सेमीफायनल मध्ये? आता मात्र हलक्या हातानं खेळून त्या ठिकाणी खेळून काढतोय, मात्र चेंडू मात्र गल्लीमध्ये जातोय, पंच खूळ करत आहेत की हे षटक संपतय आणि 3 षटकानंतर धाव संख्या लागते लॉस ऑफ 1 विकेट 40 धावा, 6 चेंडू आणि 19 धावा। बघा कशा प्रकारे त्या ठिकाणी आज दुपारच्या 17 नंतर संध्याकाळच्या 17 मध्ये 2 षटकामध्ये 40 धावा पण चेस झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतोय आता मात्र 6 चेंडू आणि 19 धावा सेमीफायनलचा सामना, रंगतदार सामना, पाहुण्यांची गर्दी मात्र वाढत चाललेली आहे। आमच्या आयोजकाच्या वतीनं आपलं सरचं स्वागत। या ठिकाणी यानंतरचा होणारा सामना निपाणी विरुद्ध विजयी संघ, निपाणी संघ या ठिकाणी आहे। सामना संपल्यानंतर नाणेफेकीचा जो कल तो खेळपट्टीवरती होईल, विजयी संघाचे खेळाडू आणि निपाणी संघ दोन्ही संघांना विनंती आहे की अंतिम सामना असल्यामुळं त्या ठिकाणी राष्ट्रगीत होईल, त्यानंतर काश्मीरमध्ये झालेल्या बॅड हल्ल्याचा
निषेध म्हणून सर्व सैनिकांना त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जाईल. ही दोन्ही संघांना विनंती आणि मगच अंतिम लढत होईल. संतोषजी देसाई सामना लवकर चालू करायचा, थोडं सहकार्य करायचं. 6 चेंडू आणि 19 धावा. त्याचप्रमाणे धन्यवाद सर. आपण पाहतोय 6 चेंडू आणि 19 धावा. कोण जिंकणार? कोण या ठिकाणी चषकाचा मानकंड ठरणार? कारण काय येणार त्या ठिकाणी क्षण सावंत. निपाणी संघ मात्र तयार आहे फायनल साठी. मात्र मोठा फटका, चेंडू जातोय, बिग 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 षटकार. बघा त्या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोगत जिंकतोय हा फलंदाज. बघा इटका जेव्हा पत्थरसे जशा तसा टी फॉर टॅटल. त्या ठिकाणी जशी फटकेबाजी केली होती सँडीने तशी त्या ठिकाणी फटकेबाजी करतोय अर्थातच महेश. धावकोरा फलंदाज, धावकोरा फलंदाज मदर लगी डोक्याचा ताप. मित्रांनो आपण डोक्याचा ताप मदर झाला सांगायला. पुन्हा या ठिकाणी बघा चेंडू मात्र लँड होतोय. चेंडू हवेमध्ये होतोय का काय? आणि या ठिकाणी जेल होतोय अतिरश. त्या ठिकाणी शेवटच्या नजरेने हट्टा ने हट्टा मात्र जेल होतोय. सचिन मात्र त्या ठिकाणी झेल पकडतोय. प्रेशर मात्र त्या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून अर्थातच वेळापूर संघावरती प्रेशर आलाय. अजूनही 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे ते 13 बायाच्या. त्या ठिकाणी नवीन फलंदाज या ठिकाणी रवाना होतोय विशाल. कशा प्रकार त्या ठिकाणी विशाल आपला विकास होतोय काय? पाहायचंय 4 चेंडू आणि 13. 4-13 असं समीकरण झालंय मित्रांनो. अतिशय रंगदार सामना आपल्याला चुरशीचा सामना दोन्ही संघांमध्ये दरम्यान लढत आपण पाहतोय. कृपया प्रेक्षकांना विनंती असेल की आपण मैदानाच्या बाउंड्रीच्या बाहेर जायचंय. प्रेक्षक म्हटलं तर आमचे मायबाप तुम्हीच आहात. तर पाहायचंय 4 चेंडू आणि 13 धावा. पंच सामना लगेच चालू करायचा, वेळ घ्यायचा नाही आपण. याच्यानंतर आपल्याला श्रद्धांजली आपल्या योगदान व्हावायचे. आता मात्र मोठा फटका, चेंडू जातोय लांगोंच्या क्षेत्राकडे. सीमा रेखा पार, रामदेव बाबा पतंजली षटकार. 6 धावा. पाहायचंय 3 चेंडू आणि 8 धावा. धाव संख्या पाहिजे 8. कोणाला बस 7 का? ओके, धाव संख्या जिंकण्यासाठी म्हणजे 7. 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धावा. तर दरम्यान पाहायचंय 3 चेंडू आणि 7 धावा. समीकरण बदलतंय, उलट होतंय पाहायचंय कशा प्रकारे. आता मात्र मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू लांगोंच्या या ठिकाणी मधून. नक्कीच त्या ठिकाणी एक खेळ आणि एक मनोरंजन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध मात्र त्या ठिकाणी चेंडू खेळून काढला. जो आता जो खेळाडू गेला खरोखरच त्यांनी मला वाटतंय मनोगत जिंकलं. तर या ठिकाणी पाहायचंय 2 चेंडू आणि 1 धाव. पंच सामना लगेच चालू करायचंय. प्रेशर भरा मॅच होता. 2 चेंडू 1 धावा. या ठिकाणी हा सामना संपल्यानंतर लगेच विजय संघ आणि निपाणी संघ दोन्ही संघाच्या संघ नायकाने आपल्या 11 खेळाडू घेऊन त्या ठिकाणी मैदानामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी राष्ट्रगीत होणार आहे. आणि या ठिकाणी वेळापूर संघ विजयी अंतिम फेरीत जातोय. तो वेळापूर संघ काय सांगाल मालुसरे साहेब या सामन्याबद्दल? निश्चितच मी किती पहिलेच बोललो होतो दोन्ही संघांना 50-50 चान्स होता. कारण वेळापूरचं जे आपण काल खेळ बघितला होता त्यानुसार कोणी कॉन्फिडन्स करू नये आणि या माध्यमातून जी बॅटिंग केली ती अप्रतिम बॅटिंग बघायला. निश्चितच सर्व सामने या टुर्नामेंटमध्ये चांगलं प्रेक्षकांना एकदम चांगले चांगले बघण्यासारखे मिळाले. निश्चितच आपण याचा फायनलच्या तयारीत जाऊया. जाऊया नितीनजी, धन्यवाद.
या ठिकाणी आयोजक विक्रमजी धनावडे दोन्ही संघाचे खेळाडू त्या ठिकाणी लाईन मध्ये उभे करायचे आहेत. आपल्याला लगेचच राष्ट्रगीताला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी नवरात्र उत्सव क्रिकेट क्लब त्याचप्रमाणे राजा शिवछत्रपती गणेश